नमस्कार मंडली, वेलकम टू डोरो ब्लॉग्स। मॉर्निंग, आफ्टरनून, इवनिंग, डिपेंडिंग ऑन व्हाट टाइम जोन यू आर इन। तर कसे आहात सगळे? आय होप मजेत असालच आणि टेक केअर, बी सेफ। पॅन्डेमिक चालूच आहे, कोरोना छळवादी अजून गेलेला नाही आहे, त्यामुळे स्वतःची आणि घरच्यांची नक्कीच काळजी घ्याल अशी मी अपेक्षा करतो। तर घेऊन आलो आहे तुमच्यासमोर एक नवीन ब्लॉग आणि एक नवीन प्लेलिस्ट मी चालू करणार आहे अनबॉक्सिंगची। आपण युजली काही ना काहीतरी ऑर्डर करतच असतो, तर अशी काही गोष्ट जर मी ऑर्डर केली जी खूपच यु नो युनिक नाही सांगता येणार, पण जर आपल्याला काही मस्ट हॅव असेल गाडीसाठी किंवा इवन हाऊस होल्डसाठी सुद्धा, तरी पण आपण मी ते त्या प्लेलिस्टमध्ये ॲड करणार आहे। तर बेसिकली ह्या प्लेलिस्टचा पहिला व्हिडिओ माझा आहे हा 70 MAI डॅश कॅम, आणि हा एक कारचा डॅश कॅम आहे। बेसिकली जर तुम्ही माझा लास्ट व्हिडिओ बघितला असेल तर तो ॲसेसरीजचा एक व्हिडिओ होता, आणि त्या व्हिडिओमध्ये मी खूप सारे ॲसेसरीज जे माझ्या कारला मी लावलेले, तुम्ही माझ्या प्लेलिस्टमध्ये गेला तर तुम्हाला मिळेल। S-Cross 2021 Zeta मी रिसेंटली परचेस केलेली व्हेकल आहे, आणि त्या कारचे मी काही व्हिडिओज अपलोड करतो आहे। तर लास्टच व्हिडिओ त्याचा ॲसेसरीजचा होता, आणि हा व्हिडिओ कंटिन्युएशन नाही पण एक चांगली ॲसेसरी आज माझ्याकडे आलेली आहे, तर मी त्याचा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ आज तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे। ही ॲसेसरी बेसिकली सांगायचं झालं तर आपल्याला आपण जास्ती लक्ष देत नाही कॅमेरा किंवा डॅश कॅम या ॲसेसरीकडे, पण ही खूप महत्त्वाची ॲसेसरी आहे। याचं रिझन हेच आहे की आपण ह्या ॲसेसरीकडे लक्ष न देणं याचं रिझन आहे की ह्याचं थोडं कॉस्टिंग नॉर्मल जर तुम्ही डॅश कॅम घ्यायला जातात तर 4,000-4,500 तुम्हाला चांगला डॅश कॅम मिळू शकतो, बट देन तोही कितपत चांगला असेल, त्याची क्लॅरिटी किती असेल ह्याच्यावरती डाऊटफुल असतंच। कारण माझ्या हिशोबाने क्लॅरिटी म्हणजे समोरच्या गाडीचा नंबर प्लेट वाचता आली पाहिजे, नॉट जस्ट ती डेली ऑब्झर्वेशन वगैरे असेल तर गोष्ट वेगळी आहे, तुम्ही तसं घेऊन लावू शकता वगैरे, बट देन प्रॉपर नंबर वगैरे वाचता आला तर त्या कॅमेराची क्लॅरिटी आणि तर त्याचा अर्थ आहे। तर हा कॅमेरा 70 MAI बेसिकली ड्युअल सेटअप आहे, हा पुढे आणि रिअरचा पण आहे। 70 MAI डॅश कॅम प्रो प्लस रिअर कॅमेरा सेट, रिअरची ॲक्च्युली गरज नसते आपल्याला, युजली कोण नाही बाय करत, बट देन आता मला हे माझ्या लहान भावाकडनं गिफ्ट आलेलं आहे। तू जर हा व्हिडिओ बघत असशील तर थँक्यू, आणि तुझे उपकार मी लगेच 2 मिनिटात विसरलेलो, त्यामुळे एवढं पण काय चढून ठेवणार नाही तुला मी। तर बेसिकली हा व्हिडिओ मी इन्स्टॉलेशनचा नाही आहे, हा फक्त अनबॉक्सिंगचा आहे। मे बी इन्स्टॉलेशनसाठी मला कुठल्या तरी ॲसेसरी शॉपमध्ये जावं लागेल, कारण गाडीमध्ये लावण्यास हा कॅमेरा लावण्यासाठी थोडंसं चॅलेंज आहे इन टर्म्स ऑफ दी पॉवर। तर चेक करीन, जर मला स्वतःला लावता आलं तर मी नक्कीच इन्स्टॉलेशनचं नाही, पण ॲटलिस्ट इन्स्टॉलेशन झाल्यानंतर ते कसं केलं आहे त्याचा व्हिडिओ, आणि पोस्ट इन्स्टॉलेशन त्याची क्लॅरिटी आणि ह्या गोष्टीचा व्हिडिओ मी नक्कीच टाकेन। पण आता हा फक्त आणि फक्त अनबॉक्सिंग, आणि त्याची बिल्ड क्वालिटी कशी आहे आणि हा दिसायला कसा आहे आपण त्यासाठी करतो आहे। चला तर मग, जास्ती वेळ नाही घालवला तर तुमचा उगाच फालतूची बडबड भरपूर झाली, आणि आपण लगेच अनबॉक्सिंगला चालू करूया। तो रेअर कॅमचा आहे, एक फ्रंट कॅमेराचा आहे, युजर मॅन्युअल, मला बेसिकली हा असा वेळ लागतोय कारण मी मोबाईलमध्ये बघून ह्या गोष्टी करतोय, आणि हे बेसिकली त्याचे लावायच्या आधी, कॅमेरा लावायच्या आधी हे लावून त्याच्यावरती हे स्टिक करावं लागेल तुम्हाला, आणि नंतर मग काही बघायला लागेल मला ते, मे बी जास्ती करून यायचं आहे, हे लावल्यानंतर तुम्हाला हे स्टिक करून आणि मग कॅमेरा फिट करायला लागला, पण हे लावून ओके ओके हे काढण्यासाठी पूल लिहिलेलं आहे वाटतं।
मला याच गोष्टीसाठी थोडासा वेळ लागतोय, थोडंसं मी तेवढा प्रो नाही आहे ह्या सगळ्या व्हिडिओजमध्ये, तर म्हणून मी कॅमेरा माझ्या मोबाईलमध्ये म्हणजे जिथून मी शूट करतो त्याच्यामध्ये बघून मी हे करतो, त्याच्यामुळे थोडंसं असं होत असेल. ऑल राईट, बिल्ड क्वालिटी याची खूप सुंदर आहे, असं मजबूत वाटतोय. म्हणजे तुमच्या असा विंडशील्ड असा जाणार विंडशील्ड आहे असा जाणार, आणि मग डिपेंडिंग ऑन तुमचा अँगल तुम्ही ॲडजस्ट करू शकता. नाईस, ओके, अरे बिल्ड क्वालिटी खूपच छान आहे याची, म्हणजे प्रश्नच नाही आहे, आणि ऑब्व्हियसली असलंच पाहिजे ह्या प्राईस पॉईंटला. तुम्हाला मी प्राईस नाही सांगितलं, त्याच्यावरती कुठेतरी MRP होतं दिसत नाही आहे मला. या 14999, थोडी कॉस्टली असेसरी आहे पण प्राईसच्या मनाने मला तरी बिल्ड क्वालिटी खूप चांगली वाटते. इनफॅक्ट त्याचं पॅकिंग पण खूप छान आहे, केबल्स प्रॉपर त्याने दिलेले आहेत, ऑब्व्हियसली ही लॉन्ग केबल आहे, ही शॉर्ट केबल आहे, तो ओपन नाही करत मी, ठीक आहे. तो केक पण लावून दिसते, आणि याच्यामध्ये हे लोक खोचायला काहीतरी देतात. यस, हे तर तुमचं कॅमेराचं झालं. हां, हे टक करायला वायर बेसिकली तुमच्या रिअर व्ह्यू मिरर जो असतो आपला IRVM त्याच्यावरती असे आतमध्ये खोचण्यासाठी हे, पण खूप सही आहे. म्हणजे मी आता हे प्रॉपर असं बघा बेंड करतोय, तर बेंड हार्डली होत आहे ते, आणि ट्रस्ट मी मी खूप जास्ती प्रेशर लावतो आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की म्हणजे ते शू घालायला असतं ना त्याची क्वालिटी कशी असते, तशी तशी वाटतं. कंपॅरिझन फालतू आहे पण ऐकून घेतं काय काय. ओके, अच्छा हे त्यांनी दिलेलं आहे ऑलरेडी, ग्रेट, हे पण चांगलंच असणार. 70 mAh फोकस होत नाही आहे म्हणून, ओके, 5V 2.4A /1.0 एवढं स्पेसिफिक मला, अच्छा टू इनपुट 12V, हां तेवढंच फक्त मला येतं, बाकी एवढं टेक्नोस कॅवी मी नाही आहे तेवढं डिटेल्स मला येत म्हणणं. 70 mAh, ओके, चलो, ऑल इन ऑल अ गुड प्रॉडक्ट, मी नक्कीच रेकमेंड करीन 70 mAh. तुम्हाला हा जर नसेल घ्यायचा तर 70 mAh दुसरे पण येतात, नॉट 70 mAh दुसरे पण येतात, आय गेस 50 आहे तो, फक्त फ्रंट कॅमेरा येईल आणि त्याचा पण त्याची क्लॅरिटी वगैरे तर खूप चांगली आहे. मी ॲक्च्युली भरपूर व्हिडिओज बघितलेले, क्लॅरिटी मला खूप आवडलेली आणि नेमकं भावाने पण हात पाठवला. तर ऑलराईट, दॅट्स इट फॉर नाव, सायनिंग ऑफ डोडो व्लॉग्स. थँक्स फॉर बीइंग सच अ वंडरफुल ऑडियन्स, टेक केअर, बी सेफ, धन्यवाद, जय महाराष्ट्र.